प्रेशर कम होने कभी बहुत जल्दी आता है। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील मोटे किसान ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो। मित्रांनो, तुम्ही पाठीमागे पाहू शकता एका शेतकऱ्याने खवा प्लांट टाकलेला आहे। मित्रांनो, आज आपण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे आलेलो आहोत। सोलापूर पुण्यावरती हे गाव आहे। आणि मित्रांनो, मी पुण्याला जात असताना बघितलं की या शेतकऱ्यांनी म्हणजे ते शेतकरी सध्या इथं नाही आहेत, ते पुण्याला गेलेत काही काम असतो। मी सविस्तर माहिती यांच्याकडून घेतलेली आणि कॉल करून पण त्यांना माहिती विचारली। तर तुम्हाला पण असं काहीतरी सुचवावं असं मला वाटलं, या उद्देशानं मी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे। टोटल प्लांटविषयी सविस्तर माहिती घेऊया। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईल। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सोलापूर पुणे हायवे आहे हा, याच्या साईडलाच हा प्लांट आहे। आता इथं दूध त्यांनी टाकलेला आहे, खवा गोठण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, ह्या ज्या कढईची कॅपॅसिटी आहे ते एका टायमाला 10 लिटर दूध आपण याच्यामध्ये टाकू शकतो। आणि जसं जसं दूध म्हणजे आठवण कमी होईल तसतसं ते नंतर टाकत जातात। तर टोटल 5 ते 7 किलो खवा, किमान 5 किलो खवा ह्या कढईमधून मित्रांनो निघतो। तर मी त्यांना विचारलं की ह्या कढईमध्ये दूध कशाचं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं 90% दूध गाईचं आहे आणि 10% म्हशीचं। अशा पद्धतीनं इथं म्हणजे खवा गोठला जातो। मित्रांनो, आता सध्या जर दुधाला आपण भाव बघितला, मित्रांनो दुधाचा भाव आहे सध्या 25 ते 27 रुपये भाव आहे। डोक्यावरून पाणी पडलं, 25 वरही भाव मित्रांनो गाईच्या दुधाला भेटत नाही। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जो खड्डा घेतलेला आहे साधारणतः 4 फूट खोलीचा खड्डा आहे, जेणेकरून ह्या कढईची लेवल त्या खड्ड्यामुळं निघालेली आहे मित्रांनो, कारण कढईवरी असल्यामुळं हा खड्डा घ्यावा लागला आणि याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे। साधारणतः स्टीम तुम्ही पाहू शकता इथं जर खाली लाकडं टाकले याच्यामध्ये पाणी आहे, इथं स्टीम तयार होते। स्टीम तयार झाल्याच्या नंतर ह्या पाईपामधून इकडे कढईकडे येते। कढईच्या खाली तुम्ही पाहू शकता इथून साधारणतः खाली इथून इथंपर्यंत हा जो स्पेस आहे तो म्हणजे स्टीमसाठी आहे मित्रांनो। म्हणजे इथंपर्यंत जो म्हणजे पोकळ भाग आहे हा जो मी दाखवत आहे हा पोकळ भाग आहे, याच्यामध्ये स्टीम आहे, म्हणजे स्टीमच्या ह्याच्यामुळं इकडं दूध आटतं आहे। अशा पद्धतीनं मित्रांनो इथं काम चालतं। साधारणतः यांच्या म्हणजे आता हे काय घरचं दूध आहे काय विकतचं पण ते घेतात। भैया इधर कितना डेली दूध लगता है अभी? कभी 200 भी लगता है, कभी ज्यादा का, मतलब ऑर्डर के ऊपर है, मेंटेन करता है। हां हां हां, दूध इसका और जो ऐसा हमारा ऑर्डर उसी हिसाब से दूध। हां, तर मित्रांनो इथं 200 लिटर कमीत कमी दूध लागतंय। आणि त्यांना मी कॅपॅसिटी विचारलं, सकाळी 10 जर आपण भट्टी चालू केली साधारणतः 40 ते 50 किलो खवा इथं डेली प्रोडक्ट होतो, म्हणजे डेली एवढा खवा बनून बाहेर पडतो। तर मित्रांनो आज 25 रुपये डेअरीला घालण्यापेक्षा जर आपण 10 रुपये जर वाढवायचे असतील, 35 रुपये भाव मित्रांनो कमीत कमी खवा आटवल्यावर, तुम्ही जर घरी खवा आटवलात तर त्याचे तुम्हाला पैसे होतात। आणि राहिला प्रश्न ह्याच्या इन्व्हेस्टमेंटचा, साधारणतः 1.5 लाख ते 1.5 लाखामध्ये ही मशीन भेटते। किधर से लाया है? गुजरात से। और ये मशीन का सबसे अलग टाइप है, कंटिन्यू पानी लगता है
वो जो भाप बनता है जिसमें भाप बन गया था वो पानी निकल जाता है वो बेस्ट जाता है। मतलब इसका सिस्टम ऐसा बनाया है इसका पानी वही बार बार यूज होता है, इसीलिए एक ही बार पानी सुबह डालना है इसमें, उसके बाद दोबारा पानी वही डालना है, फिर दूसरे दिन इसमें 10 लीटर 5 लीटर इसको ऐड करना है बस। मतलब आता है 100 लीटर इसमें एक बार में पानी बॉयलर में, मुझे फक्त 10 लीटर पानी डालना पड़ता है सुबह। मतलब जितना मतलब 200 लीटर है 300 लीटर मतलब उससे कभी 7 लीटर कभी 8 लीटर कभी 10 लीटर मतलब उसमें पानी रोज ऐड करना पड़ता है। उसका उधर है एक लेवल है कितना भर जाएगा उसको बंद कर दो। बरोबर। इसमें क्या है जो स्टीम बना तो ऐसा है जो इसमें स्टीम से जो फिर वापस पानी होता है फिर इसके अंदर जाता है राइट जल्दी स्टीम बनता है क्योंकि वो पानी ऑलरेडी गर्म रहता है ना। बाकी बॉयलरों में पानी यहाँ से चढ़ता है मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये आपल्या गोठ्यावरती किमान समजा एक 5-10 गाई असतील तर त्या गाईचं दूध आटवून प्रत्येक जण काय हा प्लांट टाकू शकत नाही, पण ज्यांच्याकडे 10 गाई आहेत 20 गाई आहेत ते तर हे प्लांट टाकू शकतील ना। त्या पद्धतीनं आता जर समजा तुमच्याकडे 10 गाई आहेत तुमचं स्वतःचं दूध आटवून जर काही शेतकऱ्यांकडून तुम्ही जर घेतलं तर खूप मित्रांनो प्रॉफिट तुम्हाला राहू शकतं। जवळपास आजची परिस्थिती गाईच्या दुधाची जर बघितलं खूपच बिकट आहे। दूध म्हशीच्या दुधाचं ठीक आहे, म्हशीचं दूध आहे जर अमूल संघाचं आजचा रेट जर बघितलं 55 ते 60 रुपये अमूल संघाला पडतो। जे बाकीचे जे डेअरी आहेत त्यांना ठीक आहे ते किमान 50 रुपये तर म्हशींच्या दुधाला भाव देतात, पण गाईच्या दुधाची मित्रांनो परिस्थिती एकदम बिकट आहे। तर ज्यांच्याकडे गाई आहेत किमान 10 गाई आहेत त्यांनी हा प्रोजेक्ट जरूर टाकावा। जास्तीत जास्त त्यांची 1.5 लाख रुपये जाणार आहेत। गुजरातवरून ही भट्टी मित्रांनो त्यांनी आणलेली आहे, म्हणजे मी भट्टी आजपर्यंत बघितल्या पण ही थोडी म्हणजे एक छोटी भट्टी वाटली आणि एक नवीन भट्टी मी आजपर्यंत अशी भट्टी बघितली। आता स्टीमवरल्या काही भट्ट्या आहेत पण त्यांची किंमत मित्रांनो ते खूप कास्टली जातं, आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी ही मित्रांनो मशीन आहे। एचएफ गाईच्या दुधाला मित्रांनो 3-5 फॅट आणि 8-5 SNF जर असेल तर 5 लिटर दुधाला 1 किलो खवा पडतो। तर आजचा यांचा रेट आहे 240 रुपये किलो, वरले 40 रुपये सोडून द्या लाकडाला जातील काय मेंटेनन्स जाईल, आपण जरी एक माणूस जरी ठेवला काय लाकडाला गेलं काय माणसा एक माणूस ठेवलेला त्याची हजेरी जरी गेली तर 35 रुपये तरी किमान राहतील ना। 35 रुपये गाईच्या दुधाला मित्रांनो आरामात एवढे पैसे राहतील। फक्त शेतकऱ्यांनी एक डोकं लावून त्यापासून बाय प्रोडक्ट बनवले पाहिजे, पनीर असो खवा असो पेढे असो अशा पद्धतीने एक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।